In previous video, we seen that conversion of fraction into decimal fraction. But now in this video, we are learning conversion of decimal fraction into proper fraction. आधीच्या व्हिडिओत आपण पाहिलं कन्वर्शन ऑफ फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन, पण आता जे पाहायचं आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनचं कन्वर्शन प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. ठीक आहे, जनरल असा टॉपिक आहे, सगळ्यांसाठी टॉपिक आहे, लक्ष ठेवा बरोबर. आता यामध्ये एक्झाम्पलवरून आपण पाहूया. सपोज वी हॅव गिवन 7.5, याचा आपल्याला कन्वर्शन, आता हा डेसिमल फ्रॅक्शन आहे 7.5, हा काय डेसिमल फ्रॅक्शन, याचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आहे, प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. आता इथे काय करायचं, याला 7.5, आता इथे डेसिमल पॉईंट आफ्टर वन डिजिट आहे, मग इथे आपण पहिले वन लिहून घ्यायचा. आता आफ्टर वन डिजिट आहे, काय करायचं इथे, 10. सो हिअर वी गॉट 75/10. आता इथे आपण याला रिड्यूस फॉर्म पण करू शकतो, जसं दोघांना जे डिवाइड होते फायनली डिवाइड करू शकतो. 75 सुद्धा फायनली डिवाइड करता येईल आणि 10 सुद्धा फायनली डिवाइड करता येईल. 75 डिवाइड केलं आणि 10 जर डिवाइड केलं फायनली, सो हिअर वी गेट 15/2. सो 7.5 याचा आपला प्रॉपर फ्रॅक्शन झाला 15/2. वन्स अगेन 8.23 असं दिलेलं आहे, 8.23. तर याला कन्वर्ट करताना पहिले काय लिहू आपण, 8.23, इथे लिहायचं पहिले 1, डेसिमल पॉईंट आफ्टर 2 डिजिट, सो हिअर 1, 2, 1, 2, सो हिअर 823/100. वन्स अगेन 7.3 अँड हिअर 0.73. मग आता याला कसं करू आपण, पहिले लिहायचं 7.3, इथे घेऊ 1 अँड डेसिमल पॉईंट आफ्टर 2 डिजिट, सो हिअर हाऊ मेनी झिरो वी रिक्वायर्ड, हिअर 1, 2, 1, 2. वन्स अगेन एक्झाम्पल 0.134 असं काही आहे, त्याला काय करू आपण, 1, 3, 4/1 लिहायचा, 1, 2, 3, सो हिअर 1, 2, 3. तर हे झालं आपलं कन्वर्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन इंटू प्रॉपर फ्रॅक्शन, बेसिक प्रॉब्लेम. तसेच यामध्ये बरेच जणांना अडचण जाते जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी डेसिमल पॉईंट असतात. फॉर एक्झाम्पल सपोज हिअर 6 डिवायडेड बाय 1.2 असं दिलेलं आहे, 6 डिवायडेड बाय 1.2. ॲट दॅट टाइम वी कॅन टेक हिअर न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर, सो 6/1.2. तर याचं मिनिंग, हे जे डिवाइड आहे ना, न्युमरेटर डिनॉमिनेटर असेल तर याचं सुद्धा मिनिंग काय असतं, डिवाइड. आता याला सॉल्व कसं करायचं, हा आहे डेसिमल फ्रॅक्शन, तर डेसिमलचा कन्वर्ट कशामध्ये करायचं आपल्याला, प्रॉपरमध्ये. सो हिअर 6 इथे लिहून ठेवू आपण 1, 2. सो हिअर डेसिमल पॉईंट इज आफ्टर 1 डिजिट, वाईल रिमूव्हिंग द डेसिमल पॉईंट वी रिक्वायर्ड हिअर 1, 0. वी कॅन राईट हिअर 1, 0, दॅट इज 60/12. हा डेसिमल पॉईंट काढला म्हणजे इथे एक झिरो वाढवला, म्हणजे याला लिहिताना आपण काय लिहू शकतो, 12 1s are 12 5s are, सो अवर आन्सर इज 5. अनदर एक्झाम्पल सपोज 1.25/2.5 असं दिलेलं आहे, 1.25 and 2.5. आता डेसिमल पॉईंट रिमूव्ह करायचा आहे, तर डेसिमल पॉईंट रिमूव्ह करताना आपल्याला या डायरेक्शनने रिमूव्ह करावं लागेल. आता न्युमरेटरला किती आहे, 1, 2 आफ्टर 2 डिजिट, सो हिअर वी रिक्वायर्ड डेसिमल पॉईंट हिअर आफ्टर 2 डिजिट. तर याला कसं लिहायचं पहा, 1, 2, 5 असं लिहिलं आहे आपण, आता डेसिमल पॉईंट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, सो हिअर वी गेट 2, 5. आता इथे 1, 2 इथे 1 डिजिट नंतर आहे, तर 2, 1 हा
दोन चा डिफरन्स येतोय, हा डिफरन्स काढण्यासाठी काय करायचं, इथे एक झिरो लिहून घ्यायचा. म्हणजे काय झालं बघा, यामध्ये हा जो डेसिमल पॉइंट आहे हा आपला इकडे गेला, इकडून इकडे गेला, इथला इथे गेला, पण इथे नव्हता म्हणून इथे आपण एक झिरो घेतला. सो हियर 125/250 दॅट इज 125/250. नाही कळलं? अजून एक एक्झाम्पल पाहूया अशाच टाईपचं. एक्झाम्पल सपोज 9.349 आणि इथे डिनॉमिनेटरला आहे 4.7. आता इथे आपल्याला पॉईंट रिमूव्ह करायचा आहे. आता पॉईंट रिमूव्ह करायचा म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, हा जो डेसिमल पॉईंट आहे हा कुठे जाईल आपला 1, 2, 3. मग आता इकडे लिहिताना आपण काय करू, 9349/4.7. मग आता इथे काय करतोय आपण, 1, 2, 3, पण एक आहे इथे 1, 2, 3 नाही आहे. 2, 3 नाही आहे म्हणजे काय करायला लागेल आपल्याला इथे 2, 3. हाऊ मेनी झिरो? 2, 0. दिस इज द कन्वर्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन इन टू प्रॉपर फ्रॅक्शन. अंडरस्टँड? वन सिंपल एक्झाम्पल अँड विल स्टॉप. सपोज हियर 7009 डिवायडेड बाय 3.73 असं काय दिलेलं आहे. म्हणजे याला लिहिताना आपण काय करू, 7009/3.73. आता इथे जसं आपण डिनॉमिनेटरमध्ये 0 0 वाढवले तसे आता न्यूमरेटरमध्ये वाढवावं लागेल. म्हणजे इथे लिहिताना आपल्याला काय करावं लागेल, 7009/3.73 डेसिमल पॉईंट 1, 2. म्हणजे इथे काय करावं लागेल, हाऊ मेनी झिरो? 2, 0. 1, 2. दिस इज द कन्वर्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन इन टू प्रॉपर फ्रॅक्शन. अंडरस्टँड?